मोदीने काय म्हणले होते, आम्ही आजचे दिन लाएंगे, पुरे दिन आले, काय करायचे आम्हाला त्या 370 आमच्या पोटाचा आम्हाला पडले. तो चांद्रयान आपल्या पैशामुळे वरती गेला होता, आज ते पूर्ण अनसक्सेसफुल झालेलं, तुम्ही ते कबूल करा ना. 370 वर किती दिवस करणार आम्हाला असं नका सांगू. युवक म्हणून भजी तळा डायरेक्ट तुम्ही वास येतोय का इथे यायला, रुमाल लाईत तोंडाला झोपडपट्टी शिरत येत, अशी कुठं पद्धत आहे का? 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार असलेल्या अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं गेलं. मला तिकीट दिलं नाही तरी माझ्या मुलाला आमदारकीचं तिकीट द्या अशी बोलणी शिरोळेंनी केली होती, आणि म्हणून शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळेंना तिकीट मिळालेलं आहे. या मतदारसंघात शिरोळे आणि बहिरट या दोन गटांचं वर्चस्व राहिलेलं आहे. वडारवाडी या भागात आपण आहोत आत्ता, पुण्यातल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये येतं. इथल्या लोकांचा काय आक्रोश आहे, या लोकांच्या काय समस्या आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काही कामं केले नाही आहे आतापर्यंत, गटर लाईन पाणीचं सोय काय केले नाही आमच्या इथं. अजून काय समस्या वाटतात? समस्या म्हणजे काय, गरीब लोकांना आता कचरावालेले पैसे वाट द्या म्हणून दिले, आणि ड्रेनेज लाईनचे सगळे भरून बाहेर पडतात, तशातच आम्ही वापर करतो. ड्रेनेज लाईनची समस्या महत्त्वाची आहे, तुम्हाला काय वाटतं आजी? पाणी सकाळचं सोडा, पाणी काही येळेवर येत नाही. ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये खरंच प्रॉब्लेम होता त्यावेळेस ठीक आहे ना, पण आत्ता धरणाला पाणी तुम्ही नदीला सोडता आणि नळाला पाणी सोडत नाही, हे म्हणजे चुकीचं आहे की नाही? नगरसेवक आला नाही आतापर्यंत, आम्ही काम करू हे करू बोलले की निघून जातात, पण 5 वर्ष तोंड दाखवत. इलेक्शन आहेत म्हणून लक्ष देतात, इलेक्शन झालं की लक्ष देतात. 5 वर्ष आले, 5 वर्षात नाही एकदा तरी तो माणूस आला पाहिजे की बाबा या वार्डामध्ये आम्ही निवडून दिलेल्या माणसाला काहीतरी द्यावं म्हणून काही करावं सोय. 1 वर्ष पण आलं आणि वडिलाला त्यांचे आम्ही आमदार करून दिलं, खासदार करून दिलं, तेव्हा माणसाने तरी 1 दिवस तरी यायला पाहिजे का? नको गाडीवर असा झेंडा घेऊन येतात, आम्ही कामं करू, आम्ही जनताचं काम करू, कसं करताय कामं, असली कामं करताय का तुम्ही? बोलले म्हणजे त्यांना दमदाटी द्यायची, बघून घेऊ आम्ही तुमचं काय करणार, करा म्हणते. यंदाच्या निवडणुकीसाठी आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असणार आहे? सगळ्यासाठी करणारा एकच माणूस आहे, तो बैरट साहेब आहेत. आम्ही बैरटलाच मतदान करणार. 4 वर्ष झाले सिद्धार्थ शिरोळे नगरसेवक होते, एकदा पण आले नाही. आता निवडून आल्यावर काय मुंबईत जायचं का त्यांना? भेटाय पूर आला तर जवळजवळ 15 दिवस झाला, अजून लोकांची घरं घाण. वास येतोय का इथे यायला? 4 नगरसेवक निवडून दिले, रुमाल लाईत तोंडाला झोपडपट्टी शिरत येत, अशी कुठं पद्धत आहे का? टायमाला टायमाला घरामध्ये जेवून भाकरी बनतात द्या आम्हाला. मग इथं यायच्या लोकांना मीडिया वाल्यांना दाखवायचं का आम्ही गोरगरीबाच्या घरात खातो म्हणून? आजचे दिन कधी येणार? भिंती पाणी फुगून फुगून कसं करणार आम्ही? हे लेकरं वाळा तर रोज भिजत्यात आणि गोदडे रोज वाळायचं, चिंबू दारात काही घुमऱ्याला लागून चिंबू घरी पाणी आत येते. तुम्ही 5-5 वर्ष आमच्याकडे बघत नाही काय नाही, मत द्यायचं असलं की कागदपत्र वाटून जात आहे म्हणलं, आता कुणा द्यायचं मत? आमच्या मनात असलं तर कुणाला देणार, नाही तर आम्ही कुणाला मत देणार नाही. रेशन कार्ड देतो म्हणतोय, सिलेंडर देतो म्हणतोय, मुलाबाळ पैसा पाणी देतो म्हणतोय, तुम्हाला बँकेत टाकतो 5-5 लाख म्हणतोय, औषध कागदपत्र देणार तर 5 लाख राहिलं. इतकं पाणी नाही येत, इतकं पाणी मी एकटीच आहे, मला कोणी नाही, मुलगा नाही, नवरा नाही, कोण नाही, मी एकटीच करून खाते, पण कोणी लक्ष देत नाही. राशन कार्ड काढायला दिलं त्याचं नाही आलं, काय करणार आहे तुम्ही सांगा ना? एकदा मतदान आलं की तुम्ही आतापर्यंत मला पेन्शनही त्यांनी नाही अजून त्या लोकांनी चालू केली, आणि मला काहीच त्यांच्याकडनं अशी मदत होत नाही आहे. माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत, ह्या भागातील जे आजी नगरसेवक आहेत सिद्धार्थ शिरोळे, तेच आमदार केले उभे आहेत, काय एकंदरीत त्यांच्याविषयी वाटतंय? ते आहे ना, ते आयत्याकडे कुठले बी लक्ष देत नाही, ते काय असेल तर लक्ष देत नाही. गटर साफ नाही आहे, चेंबर साफ नाही आहे, चेंबर कवर तुटलेले ते बी तसंच पडलेले. शिवाजीनगर परिसरातील मुकेश नगर या परिसरात आपण आहोत, आज आपण यांच्याकडून जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीविषयी त्यांना काय वाटतं. लोन घ्यायला गेलं युवक पर्सनल लोन, तरी त्याला किती त्रास आहे, किती खेटा मारायला लागतात, बँकाच डुबत आहेत, ते लोन कधी देणार ना? रोजगार हाताला रोजगार मिळाल्यावर त्याला काय गरज पडली कुठल्याही गुन्हेगारी क्षेत्रात जायची किंवा काय करायची? शिवाजीनगर मतदारसंघात
कुठल्या दोन लोकांमध्ये उमेदवारांमध्ये लढत आहे असं तुम्हाला प्रामुख्याने वाटतं? शिवाजीनगर हा भैरट पाटील किंवा पाटलांचाच गणला जायचा आणि ते आणि शिरोळे असे ते दोघंही त्यांच्यातच सगळ्यात जबरदस्त होण्याची शक्यता आहे. त्या चांद्रयान फेल गेले हे तुम्ही डिक्लेअर करा, मान्य करा की बाबा ते चांद्रयान आपलं फेल गेले. त्यात आपल्यासारख्या गोरगरीब जनतेचा पैसा अडकला होता, तो चांद्रयान आपल्या पैशामुळं वरती गेला होता. आज ते पूर्ण अनसक्सेसफुल झालेलं, तुम्ही ते कबूल करा ना. 370 वर किती दिवस करणार? मेक इन इंडिया फेल गेले हे सुद्धा सांगायची तयारी ठेवा. शायनिंग इंडिया सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या तुम्ही कुठंतरी कमी पडल्या हे सांगायचं तुम्ही दाखवा ना. आणि ते छाती ठोकपणे सांगा की आमच्याकडनं आम्ही चुकलो आहे. जनता तुम्हाला ॲक्सेप्ट करायला तयार आहे, पण आम्हाला असं नका सांगू युवक म्हणून भजी तळा डायरेक्ट तुम्ही. विरोधी पक्षनेतापद माझ्याकडे द्या असं राज ठाकरे 2 दिवसापूर्वी म्हणाले होते. राज ठाकरेंच्या एकूण ह्या भूमिकेविषयी काय वाटतंय? राज ठाकरेंबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, ते चांगल्या विषयांबद्दल बोलतात. पण कसं असतं, ज्या शिवसेनेबद्दल ते बोलतात त्या शिवसेनेच्या माणसाला ते डायरेक्ट तिकडे त्यांच्या पुतण्यासाठी तिथं ते ॲडजस्टमेंट करतात किंवा सांभाळून घेतात. आम्हाला पण तोच प्रश्न पडतो, इतके वर्ष तुम्ही सोनिया गांधींना म्हणले की यांचीच घराणेशाही का यांची घराणेशाही का, आता तुमच्या घरात काय चालू आहे? येणारं जे सरकार असेल त्याच्या पुढचे महत्त्वाची 4 आव्हानं काय असतील? आपल्या युवकांना आपण रोजगार देऊ शकत नाही. सगळ्यात मोठा मुद्दा रोजगाराचा असेल. दुसरा म्हणजे पॉप्युलेशन इतकं असंख्य वाढत चाललं आहे की त्याच्यावर काहीही कंट्रोल नाही आहे. मोदीने काय म्हणले होते, आम्ही आजचे दिन लाएंगे. बुरे दिन आले, आता बुरे दिन आले. अहो लोकांचे काम नाही हो आता सध्या साहेब, माणसांना काम नाही. कंपन्या बंद पडले हो, कमी केले लोकांना. अन्न नाही आता खायला, काय करणार माणूस? आम्हाला 370 काय देणे घेणे सांगा तुम्ही. 370 कलम लावून धरतात, काय करायचे आम्हाला त्या 370? आमच्या पोटाचं आम्हाला पडले, 4 रुपये कमवून आम्हाला पोट भरणं हे पडलंय. 370 तुम्ही आम्हाला काय करायचं? त्या राफेलचं लोकांनी कितीतरी समस्या मांडल्या तरी त्यांच्या समस्यांवरती मार्ग निघत नाहीये. घर सुरुवात झालं की ड्रेनेज आहे, घर संपलं तरी ड्रेनेज आहे, घराच्या आत सुद्धा गटरीचं पाणी आहे. ही पॅम्पलेट पडलेली आहे तिथं आपल्याला बाजूला दिसतंय. पॅम्पलेट पाडणं, ढोल ताशे वाजवणं आणि लोकांच्या गल्लीमधनं फिरत राहणं, एखाद्या गरीबाच्या घरी जेवणं, एवढंच काम इथले स्थानिक नेते करत आहेत. मालीनगर भागातील नागरिकांनी आज आपल्या समस्या मांडलेल्या आहेत, ह्या समस्यांना नक्कीच वाचा फोडण्याचं काम हॅलो महाराष्ट्रातर्फे केलं जाईल. कॅमेरामन शुभम बोकरे सोबत मी योगेश जगताप, हॅलो महाराष्ट्र, पुणे.